नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र दोन हजार सतरामध्ये जे काही ओल्ड पेपर आहेत टॅटचे झालेले त्या पेपरमधील पेपर क्रमांक तीनमधील मानसशास्त्र या विषयाच्या संदर्भानं आलेले जे काही पंधरा प्रश्न आहेत या प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करून घेऊयात जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयोगी ठरू शकतात तर अधिक वेळ न घेता आपण लगेच ते पराव सराव प्रश्न सुरू करूयात पेपर तीनमधले मधले मानसशास्त्राच्या संदर्भानं आलेले तर प्रश्न बघा काय आहे बाल्यावस्थेतील हिंसा टिंबटिंब याचा परिणाम असू शकतो बाल्यावस्थेतील हिंसा टिंबटिंबचा परिणाम असू शकतो घरगुती हिंसाचार यस डोमेस्टिक व्हायलन्समुळे तशी म्हणजे तसं तो बालक बनू शकतो बाल शोषण जर त्याचं लहानपणी झालेलं असेल तरी ते होऊ शकतं असं आणि बालपणाची दादागिरी यामुळे सुद्धा हा परिणाम होऊ शकतो म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तीनही घटकांचा तो परिणाम असू शकतो नंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन्स बहुविध बहुबुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला म्हणजे मल्टिपल इंटेज इंटेलिजन्स थेअरी कुणी मांडली आहे असा सरळ सरळ प्रश्न पाठांतर आधारित प्रश्न आहे आपल्याला माहीत पाहिजे की गार्डनरनं हा, गार्डनर हा सिद्धांत मांडला होता पूर्वीचे जे काही सात घटक सिद्धांतात होते गार्डनरनं याच्यामध्ये प्लस दोन केले आणि सिद्धांताची नऊ क्षेत्रे आपल्याला सांगितली गार्डनरचं जे पुस्तक आहे ते पुस्तक एखाद्या दिवशी विचारू शकतात आपल्याला फ्रेम्स ऑफ माइंड नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यानं हा सिद्धांत मांडला होता ज्याच्यामध्ये भाषा अवकाश चेता विज्ञान निसर्ग आंतरक्रिया तर्कवानुमान स्वविषयक अजून खूप साऱ्या संकल्पना असे घटक त्यानं या आपल्या सिद्धांतामध्ये मांडले होते त्यानंतर नेक्स्ट बघा प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे रिग्रेशन म्हणजे काय एवढं जरी माहीत असतं आपल्याला तर आपण क्लिअर कट उत्तर लिहू शकलो तर प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे का खरं आहे खोटं आहे निश्चित माहीत नाही सांगता येत नाही तर हे खरं आहे कारण रिग्रेशन म्हणजे काय किंवा प्रतिगमन म्हणजे काय तर एखादी व्यक्ती तणावपूर्ण घटकांना सामोरं जात असताना ती व्यक्ती माघार घेतं म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखादं संकट आलं किंवा आपण काय लहान बाळाची ॲक्टिंग वगैरे करतो की नाही थोडक्यात काय तर व्यक्ती तणावपूर्ण असताना ती व्यक्ती माघार घेण्याचे काम करते त्याला म्हणायचं रिग्रेशन मग रिग्रेशन एक संरक्षण यंत्रणा आहे का तर हो म्हणून उत्तर आपल्याला खरं घ्यायचं आहे हे हे वाक्य खरं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा व्यक्ती आणि त्यांचा सभोवताल यांच्या दरम्यान होणाऱ्या परस्पर क्रियेला असे म्हणता येईल पर्यावरणीय ये मानसशास्त्र मानसशास्त्रीय पर्यावरण व्यक्ती आणि सभोवताल यांच्या दरम्यान होणाऱ्या परस्पर क्रियेला लगेच कळायला आपल्याला याला पर्यावरणीय मानसशास्त्र आपण म्हणावं पर्याये त्याचं डायरेक्ट उत्तर सांगता येईल आपल्याला सेन्सनं त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय रचना आनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते तर आपल्याला जनरली उत्तर आपल्याला तर बुद्धिमत्ता वाटते परंतु आन्सर की न लिंग हे उत्तर दिलेलं आहे आता याबद्दल आपण माहिती घेतली परंतु थोडंसं बुद्धिमत्ता वगैरे बुद्धिमत्ता असं वाटतं आपल्याला पण लिंग हे उत्तर दिलेलं आहे आन्सर किनं मला वाटतं की याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहीत असेल का का तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की नेमकं क्वेश्चन क्रमांक एकोणसाठचं उत्तर काय होऊ शकतं त्यानंतर नेक्स्ट बघा मतिमंदत्व ही स्थिती टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे मतिमंदत्व कशाशी संबंधित आहे बघा सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता हेच उत्तर होणार आहे आपलं कारण बी बघा असामान्य संवाद कौशल्य तर हे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम आहे ना याला आपण मतिमंदत्व म्हणू शकत नाही याच्याशी संबंधित आहे शारीरिकरित्या देखणं कसं आहे दिसायला काय वगैरे फिट अनफिट तर हे शारीरिक प्रॉब्लेम आहेत बरोबर आहे त्याच्यामुळं बी uh, सी डीचा संबंध नाही मात्र सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो मतीमंद तो म्हणू शकतो म्हणून पर्याय ये हेच आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मंदावणे ज्याला ॲनोरॉक्सिया नर्वोसा याच्याशी संबंधित विकार आहे कशाच्या संदर्भाने भूक मंदावणे हा विकार तर पर्याय बघूयात आपण लोकांचा सामना करण्याची भीती वजन वाढण्याची भीती झोपण्याची भीती जवळच्या व्यक्तीस गमावण्याची भीती लॉजिकली पण भी तुम्ही उत्तर काढू शकले असते की वजन वाढण्याच्या भीतीपोटी आपली भूक मंदावू शकते ज्याला आपण फेअर ऑफ आप गेनिंग वेट असं आपण म्हणू शकतो हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण बघा बाकीचं जर आपण बघितलं लोकांचा सामना करण्याची भीती हे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर वाढलं किंवा वजन वाढण्याच्या भीतीतून आपण कमी खाऊ शकतो बरोबर आहे म्हणजे सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आपलं बी झालं पण एक्झामला हे पण विचारतील नेक्स्ट एक्झामला की लोकांचा सामना करण्याची भीती त्याला एखादा शब्द आहे का फेअर ऑफ फेसिंग पीपल यस त्याला म्हणतात अँथ्रोफोबिया ज्याच्यामध्ये सोशल अँझायटी डिसऑर्डर असतो त्याला अँथ्रोफोबिया म्हणतात हाऊ तर तुम्ही लिहून घ्या झोपण्याची भीती स्लीप एंग्झायटी डिसऑर्डर म्हणतात त्याला किंवा त्याच्यासाठी एक प्रॉपर शब्द आहे सोमनीफोबिया झोपण्याची भीती म्हणजे सोमनिफोबिया किंवा स्लीप एक्झाय एन्झायटी डिसऑर्डर त्याच्यानंतर जवळच्या व्यक्तीस गमावण्याची भीती वाटते कधी कधी व्यक्तीला इन जनरली आपण आपल्या व्यवहारामध्ये असे व्यक्ती बघतो समाजामध्ये अशी व्यक्ती बघतो जे जवळची व्यक्ती गमावण्याची त्याला भीती वाटते ज्याला म्हणतात थॅनॅटोफोबिया थॅनॅटोफोबिया अशी त्याच्या संदर्भानं कन्सेप्ट वापरले जाते तुम्ही याच्या स्पेलिंग गुगल सर्चसुद्धा करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखल्या जाते गर्भकावस्था पायरी बालपणाची पायरी किशोरवयीन पायरी आणि प्रौढावस्था तर विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी एकमेव म्हणजे युनिक स्टेज ऑफ डेव्हलपमेंट तर तिला म्हणावं लागेल बालपणाची पायरी कारण याच वयात तो जो बालक आहे तो चालणं बोलणं शिकतो विचार करायला शिकतो भाषा त्याला संवेदना माहीत होता स्मरण अवबोधन कल्पना तर्कवितर्क सर्वच गोष्टी तो या पायरीमध्ये दि शिकतो म्हणून ती पायरी एकमेव द्वितीय पायरी एक म्हणून ओळखली जावी पर्याय बी हे उत्तर असणं अपेक्षित आहे त्यानंतर नेक्स्ट बघा अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्म महत्त्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण हे लक्षात ठेवा अतिशयपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन ठीक आहे तर बालपणीचा अहंकार बालपणीचा स्व आदरभाव बालपणीचा स्वभाव आत्मभान तर अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्व ची भावना तर तिला म्हणू आपण इन्फन्टाईल इगो किंवा बालपणीचा अहंकार पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने ओढ सिद्धांत मांडला बेओबी जीन पियाजे एरिक्सन एरिक, एरिक आणि कुन, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए बेओबी परंतु तो बोलबी म्हणजे जॉहॉन बोलबी असं पाहिजे होतं ते कारण त्यानं सिद्धांत मांडला होता हा ओढ सिद्धांत त्याच्यामध्ये काय म्हणतो तो त्या सिद्धांतामध्ये की पहिल्या पाच वर्षामध्ये बालक आणि माता यांच्यामध्ये एक अटॅचमेंट निर्माण होते आणि काही कारणास्तव जर अडचणी आल्या जसं मातेचा मृत्यू वगैरे तर व्यक्ती जो आहे तो बालक जो आहे त्याच्यामध्ये भावनिक अडचणी निर्माण होऊ शकतात तो बाल गुन्हेगारीकडे वळू शकतो त्याचं असामाजिक वर्तन घडू शकतो एकत्रितपणे या सिद्धांताला म्हणतात ओढ सिद्धांत ठीक आहे पण बाकीचे पर्याय बघा जिन पियाजे म्हणलं की आपल्याला जीन पियाजीची आप जी कॉंग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी आठवली पाहिजे ज्याला आपण संबोधात्मक जैव विकास सिद्धांत असं म्हणतो एरिक्सन म्हणलं की आपल्याला एरिक्सनची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची थेरी आठवली पाहिजे ज्यानं त्या एट स्टेजेस सांगितलेल्या आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आणि कुण म्हटलं की आपल्याला कुणची आप सायंटिफिक रिव्होल्युशन थेअरी आपल्याला आठवायला पाहिजे ठीक आहे ते पण वन लाईनर पाठ करायच्या ज्या सांगितल्या त्या हे तर ओढ सिद्धांत तर तो आहे जॉन वेलवीचा ठीक आहे नेक्स्ट बघा मूड बदलणे वजनात घट होणे वर्तनात बदल ही या वयाची सामान्य लक्षणे आहेत तर प्रश्न थोडा इंग्रजीमधनं वाचला तर थोडंसं लक्षात येईल मूड चेंजेस वेट चेंजेस बिहेवरल चेंजेस कॅन बी कॉमन एजेस ऑफ मग ते कशाचं आहे हे डिप्रेशन एक्साइटमेंट नन ऑफ द अबो वैफल्य ज्याला आपण काय इंग्लिश इंग्लिशमध्ये ज्याला आपण फ्रस्ट्रेशन असं म्हणतो तर ही सगळे लक्षणं दिसतात डिप्रेशनची पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण हे एक्साइटमेंट कधी असतं हे एखाद्या कामाची आत्यंतिक ओढ याच्यामध्ये लागते याच्यामध्ये काही वजनात घट वगैरे होत नाही म्हणजे हे बीत येणारच ये नाही असं होऊ शकत नाही डिप्रेशनमध्ये असं जास्त होण्याची शक्यते आता फ्रस्ट्रेशनमध्ये होणार नाही असं बघा कारण फस्ट्रेशन आपण म्हणतो ना मला फस्ट्रेशन आलं तर हे फक्त याच्यामध्ये ये ताण येतो आणि हे अल्पकालासाठी आहे डिप्रेशन जास्त कालासाठी असू शकतं त्याच्यातून मग हे मूड बदलणे अचानकच डिप्रेशन झालेल्या व्यक्तीचं असं होऊ शकतं वजनात घट होणे वर्तनात बदल होणे हे डिप्रेशननं शक्य आहे म्हणून पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा विगॉस्कीने प्रतिपादन केले की मुलाचा विकास हा सामाजिक परस प्रक्रियेचे फलित आहे सामाजिक औपचारिक विक्षणाचे फलित आहे एकीकरणाचे फलित आहे आनुवंशिक रचनेचे फलित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक परस्पर प्रक्रियेचे फलित आहे लेव विगॉस्कीचा सिद्धांत जो आहे ज्याला आपण सोशिओ कल्चर डेव्हलपमेंट थिअरीज असं आपण म्हणतो ज्यानं समाज संस्कृती आणि भाषा याला महत्त्व दिलेलं आहे म्हणून तर सामाजिक परस्पर म्हणजे परस्पर क्रियेचे फलित अ प्रोडक्ट ऑफ सोशल इंटरॅक्शन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण मुलाचा विकास हा त्याच्यावर अवलंबून असतो पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे सामाजिक तत्त्वज्ञान मानसशास्त्रीय तत्त्वे राजनीती आणि आर्थिक धोरणे सौ बघा इंग्लिशमध्ये बघा द सोर्स ऑफ एज्युकेशनल ऑब्जेविक ऑब्जेक्टिव्ज आता आपण कशाच्या माध्यमातून चेक करू शकतो एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह तर ती आपण करू शकतो सायकोलॉजिकल प्रिन्सिपलच्या माध्यमातून म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस असं म्हणतात बुद्धिमत्ता योग्यता कौशल्य निरीक्षण सगळेच उत्तर वाटतात पण ती जी क्षमता आहे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून लागू करण्याची तिला इंटेलिजन्स म्हणावं आपण पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चनचं आहे बघा खालीलपैकी कोणती प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवितात आपल्याला सरळ सरळ विचारले मोटिवेशनल सायकल खालीलपैकी कशातून दिसतंय मोटिवेशनल सायकल आता आपण काय करायला पाहिजे होतं थोडंसं या प्रश्नामध्ये थोडंसं जम्बलिंग होण्याची शक्यता आहे आपल्याला हेवढं माहीत पाहिजे होतं की मुळात गरजेतून निर्माण होते म्हणजे गरज एक नंबरला यायला पाहिजे म्हणजे हे बी आणि सी तर कटला मग आता प्रेरणा म्हणजे बघा गरज निर्माण झाली की त्याला प्रेरक पाहिजे म्हणजे नंबर एकला गरज नंतर नंबर दोनला प्रेरक आणि प्रेरक मिळाला की मग पाहिजे आपल्याला इन्सेंटिव्ह ज्याला आपण प्रोत्साहन म्हणतो म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे मोटिवेशनल सायकल कंप्लीट करतं मला वाटतं हा जो व्हिडिओ आहे हा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित तु उपयुक्त ठरेल असा आपण कंटिन्युअस टॅट जी येणारी टॅट आहे त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ निश्चित उपयुक्त ठरणार आहे जास्तीत जास्त जे तुमचे मित्र आहेत त्यांनाही पाठवा कारण त्यांनाही मदत होईल जर तुम्ही जास्त बघितला तर आम्हालाही व्हिडिओ बनायला प्रेरणा मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद